नेवासा शहरामध्ये सुरू असलेली शिवभोजन थाळी कोरोनाच्या या संकटात मोठी आधार बनलेली दिसत आहे। सर्वसामान्य जीवांचा आधार असलेल्या शिवभोजन थाळीचे दररोज सुमारे 180 गरजूंना मोफत वाटप करण्यात येत असल्याचे चालक गोरख घुले व विलास गरुड यांनी सांगितले। याबाबत बोलताना शिवभोजन थाळी सेंटरचे चालक शिवसेनेचे युवा कार्यकर्ते गोरख घुले म्हणाले की गरजू गोरगरीब माणूस लॉकडाऊनच्या काळात उपाशीपोटी राहू नये म्हणून शिवसेनेचे मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहरात शिवभोजन थाळी आम्ही सुरू केली। या थाळीची किंमत अगोदर 10 रुपये होती, मात्र कोरोनाच्या संकटात ती 5 रुपये करण्यात आली। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर ही थाळी आता उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही मोफत वाटप करत असून शासनाच्या 150 थाळी बरोबरच आम्ही देखील 25 ते 30 थाळी देतो। त्यामुळे आमच्या शिवभोजन थाळी सेंटरमध्ये सुमारे 180 जणांना मोफत वाटप केले जात असल्याचे सांगितले। चालक विलास गरुड म्हणाले की आम्ही दररोज ताजा भाजीपाला आणून दर्जेदार शिवभोजन थाळी देत आहोत। लाभार्थ्यांना मास्कची सक्ती करण्यात आली असून सामाजिक अंतराचे पालन करत आम्ही ही थाळी पार्सलच्या रूपाने देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले। माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी 26 जानेवारी 2020 मध्ये शिवभोजन थाळी चालू केली। गोरगरिबांना हक्काचं जेवण भेटावं म्हणून 10 रुपयात जेवण चालू केलं। नंतर या कोरोनाच्या काळात लॉकडाऊन पडल्यानंतर 5 रुपये केलं आणि काल 15 तारखेपासून 150 थाळी आम्ही रोज म्हणजे सरकारने मोफत केलेली आहे। त्या कालपासून 150 थाळी आम्ही देतो आणि 5 वरून आम्ही आमच्यातर्फे 20 ते 25 थाळी म्हणजे टोटल 175 ते 180 थाळीचं रोज वाटप करतो। कोरोनाच्या काळात कुणीही जेवणापासून वंचित राहू नये म्हणून जी योजना चालू केलेली आहे उद्धव साहेबांनी त्या योजनेचं आम्ही पूर्ण पालन करतो आणि आम्हाला अभिमान वाटतो का मी शिवसैनिक असून मी जरी शिवभोजन चालक असलो तरी मला पण अभिमान आहे की आम्ही रोज लोकांना ज्यांना अन्न नाही त्यांना आम्ही पोहोच करू। एमसी न्यूज करिता मंगेश निकम नेवासा।